भरती केल्यानंतर जे ट्रेनर्स लोकांनी आम्हाला 2 दिवसीय प्रशिक्षण दिलं तर त्यात खरंच खूप जे सेशन झाले तर ते खूप सुंदर असे होते. त्याच्यातून आम्हाला राजकीय क्षेत्रात कसं वावरायचं, नुसतं राजकीयच नाही तर सामाजिक दृष्ट्या पण आपण कसं प्रगल्भ झालं पाहिजे त्याबद्दल अतिशय खूप सुंदर अशी माहिती. माझं मागच्या वेळेसच जलजीवन मिशनमध्ये ट्रेनिंग झालेलं तर त्यात मी एक शाश्वत हा शब्द तिथून म्हणजे माझ्या लक्षात राहिला तो खूप. तर त्याचप्रमाणे तो शाश्वत शब्दाचा जो खऱ्या अर्थाने जो त्याचा जो अर्थ होता तो मला ह्या ट्रेनिंगमध्ये कळालेला आहे की विकास हा फक्त काही कालावधी पुरता मर्यादित न राहता तो शाश्वत राहिला पाहिजे. आणि शाश्वत म्हणजे कोणत्या अर्थाने, तर नुसते रस्ते बनवणे किंवा गटारी तयार करणे तर हा त्याचा उद्देश नसतो, तर आपली जी जो काही समाज आहे आपला तर त्याला आपण कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो किंवा जे आपले गावातील लोक आहेत त्यांचं जे स्थलांतरीकरण जे चाललं आहे ते आपण कुठल्या पद्धतीने थांबवू शकतो. तर नुसतं म्हणजे ह्या ट्रेनिंगमध्ये येऊन आम्ही जे काही योजना आहेत त्यांची तर आम्हाला माहिती झालीच, पण शिवाय जी नैतिक मूल्ये आहेत ती आपण कशी समाजात जोपवू शकतो त्याचासुद्धा एक सुंदर असा इथे येऊन आम्हाला त्याच्याबद्दल शिकलो आम्ही. अत्यंत चांगले मार्गदर्शक म्हणजे राज्यामध्ये ज्यांनी आदर्श गाव योजनेमध्ये काम केलं, ज्यांनी मानवाच्या मानवी विकासामध्ये काम केलं आणि ज्यांना शाश्वत विकास या दृष्टिकोनातून माणूस घडवायचा आहे अशा काही मार्गदर्शक लोकांनी आम्हाला 2 दिवस अत्यंत चांगल्या प्रकारचं मौलिक मार्गदर्शन केलं. अशा प्रकारच्या क्लिप्स दाखवून त्याचप्रमाणे प्रत्यक्ष संवाद, डायलॉग, इंटरॅक्शन्स अशा वेगवेगळ्या माध्यमातून सरपंचाचं कार्य आणि सरपंचाचं कर्तव्य या दृष्टीने आम्हाला तयार केलं गेलं. माळगे मोठं वारसा असलेलं प्रबोधिनी आहे तर त्यामार्फत आम्हाला शिकण्याचा योग येतोय, तर तो योग आम्ही म्हणलं संधी नक्कीच सोडायची नाही. तर आज 17चा आमचा दुसरा दिवस आहे, काल 17 झाले, 17 3 लेक्चर झाले. लेक्चर सुद्धा सगळे चांगले हायर करतात प्रबोधिनी, त्या प्रबोधिनीतून घेण्यासारखं खूप आहे. आम्ही जे शिकलो जे इथं आल्यानंतर 2 दिवसात शिकणार आहे याचा अनुभव आम्हाला, या शिकण्याचा अनुभव नक्कीच पुढील आमच्या कारकिर्दीस ग्रामपंचायतमध्ये काम करण्याच्या कारकिर्दीस नक्कीच आम्हाला या याचा उपयोग होईल आणि याच्यामुळे आम्ही समाजात नक्कीच काहीतरी बदल घडू.